आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली, त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनक्यांना विचारा ना की आपण का भेट घेतली. भेट घेतली काय बिघडलं? अजित गव्हाणे पक्षप्रवेश केलेला आहे नगरसेवक, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील, ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. मी प्रेझेंटेशन 4-5 सीपी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं किंवा आर्किटेक्ट लोकांनी मला दाखवलेलं होतं, त्याच्यात आम्ही एक फायनल करतोय. आणि आज पिंपरी चिंचवडला पण एक जागा आपण मिळवली, 8 एकर 8.5 एकर. पिंपरी चिंचवडला 2018 सीपी कार्यालय मंजूर झालं आणि आता तिथं नवीन कार्यालय बांधण्याची गरज आहे. म्हणून 200 कोटी रुपयाचं नवीन कार्यालय आपण ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बांधतोय. ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे मी आज बघितले. त्याच्यात एकाने थोडंसं प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्याचे काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्याला 8 दिवसाची मुदत दिली. आपल्याला चांगल्या इमारती करायच्या, तिथं येत असणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे मिळाव्यात, पार्किंगची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, ऑफिसमधला स्टाफ जो असतो सिपिंगपासून सगळ्या बाकीचा, त्यांना बसण्याच्या करता ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या त्या ठिकाणी मिळाव्यात, अशा पद्धतीनं ती एक मीटिंग होती. इतर पण बाबतीतल्या काही आपल्या पिंपरी चिंचवडला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडे नाही, पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय, म्हणून एका इंदूरचं काम ज्या कंपनीनं केलेलं आहे किंवा आणखीन काही चांगली कामं केलेल्या एका कंपनीला आपण त्याचा सर्वे करायला दिलेला आहे. तर ते जवळपास 1,250 कोटी रुपयाचं काम पुढं आलेलं आहे. त्याच्यात जसं पुण्यामध्ये मागे जायकाच्या वतीनं आपण 1,000 कोटीचा कार्यक्रम राबवलेला होता, त्याच धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलून जायकासारखी किंवा वर्ल्ड बँकेसारखी अशी इन्स्टिट्यूट फायनान्शियली त्यांच्याशी बोलून ते काम आपल्याला मार्गी लावायचं आहे. कारण हे ड्रेनेज काही काही ठिकाणी डायरेक्ट ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला मिळतं आणि नदीचं पाणी खराब होतं. बीओडी पण तिथला नदीचा एकदम वाढतो, तो कमी व्हावा, मासे तिथं जगावेत, ते पाणी ती जलपर्णी येते ती जलपर्णी होऊ नये, अशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम तिथं घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याचं एक प्रेझेंटेशन शेखर सिंगांनी दिलं. आणि काही राजेंद्र भोसले शहराचे आयुक्त पुणे PMC चे ते आजारी होते, परंतु त्यांचे उपायुक्तांनी सहायुक्तांनी येऊन त्यांचे काही प्रश्न होते. विशेषतः तुम्ही बघताय पुणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि नव्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्यात. जर ड्रेन चोकअप झाली तर ते सक करतं आणि चोकअप झालेली पाईपलाईन सगळी क्लिअर करून देतं. तर त्याच्याबद्दल पण एक चर्चा करायची होती, ती पण चर्चा आम्ही केलेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन सकाळपासून बघितलं. नंतर आज DPC आहे, DPC च्या बद्दल पण कलेक्टर आणि DPO आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांशी चर्चा करून साधारण काय आपले विषय त्या ठिकाणी असू शकतात काय नाही, तर ब्रीफिंग माझी घ्यायची पद्धत आहे. कुठली मीटिंग असेल तर आधी ब्रीफिंग घ्यायचं, त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग मी त्या ठिकाणी घेतलं. इथं आमचा अब्दुल शेख एक कार्यकर्ता आहे, त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली सुरुवात केलेली, त्याचं एक उद्घाटन होतं असे कार्यक्रम. आता मी चाललोय अप्पा रेणुसाईंच्या कार्यक्रमाला, तिथं गुरुजनांचा कार्यक्रम दरवर्षीच ते घेतात, तो कार्यक्रम मी करणार आहे. काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल नाही असू दे ना. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली, त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनक्यांना विचारा ना की आपण का भेट घेतली. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. अशा भेट घेतली काय बिघडलं? अजित गव्हाणे पक्षप्रवेश केलेला आहे नगरसेवक, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? मी मागे ह्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं ना, निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा
ही आता आमच्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं, कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे, समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभा ठरणार शिवसेना अशी युती आहे. जिथं उभा ठाला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग बनण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की नाही आज आपण ह्यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं, ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील, ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. आम्ही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल वाघनखेचा कार्यक्रम जो झाला त्याच्याबद्दल बसलो होतो, त्यावेळेस आमची देखील ह्या संदर्भातली चर्चा झाली. काही आमच्याकडे पण येऊ पाहताय, त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आत्ता काम करतोय तिथं सुटत नाही, अशा प्रकारे इकडं तिकडं नेहमीच. आज नाही, तुम्हाला 2019 काळ आठवत असेल, 2019 पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते. त्याच्यात आज 40 आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्रमीचे, असे इकडं तिकडे जातात. आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं निलेश लंके हा वेगळ्या पक्षामध्ये होता, परंतु तिथं आम्हाला उमेदवार पाहिजे होता, मी निलेशला राष्ट्रवादीत घेतलं, ते गोष्ट सुनील शेळके यांच्या बाबतीत केली. अशा घटना घडत असतात आणि मला मी 2-3 वेळेला त्याला सांगितलं की बाबा ही जागा आमच्यालाच मिळेल असं नाही, अजून चर्चा चालू आहे. काही काही ठिकाणी सिटिंग जागा, एखादी सिटिंग जागा मी सोडली तर मला पण समोरची बाजू एखादी सिटिंग जागा सोडू शकते, पण तो म्हणला नाही दादा ते असं आहे, दादा तसं आहे, मला उभंच राहायचं. वास्तविक त्याला मी मागच्या वेळेस उभा करत होतो, त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता, मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं, पण विलासराव म्हणले की मी दादा हे पक्षाचं चिन्ह घेत नाही, मी अपक्ष उभा राहतो, तो अपक्ष उभा राहिला. आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील, परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा, मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा, त्याची उत्तरं द्यायला मी बांधील. ते विलासला विचारा दादा. भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या मिटिंग होत आहेत, काय त्यांचे आरएसएसचे लोक बोलत आहेत, अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होत आहे, हे जवळजवळ गेले महिने